कोविड की दूसरी लहर का असर लघु व मध्यम उद्योगों पर भी हुआ है। इस दौरान माल का उत्पादन तो शुरू हुआ था, लेकिन लॉकडाउन में वितरण और बिक्री नहीं होने से गिनती के उद्योग ही टिके रह सके। हालांकि अब प्रशासन द्वारा लिए गए निर्णय से व्यापारियों को एक राहत मिली है, ऐसा रोकड़े ज्वेलर्स के राजेश रोकड़े का कहना है। शहर में अब मरीज संख्या कम होने से लघु व मध्यम उद्योगों की गाड़ी पटरी पर लौटने की शुरुआत होने की प्रतिक्रिया रोकड़े ज्वेलर्स के राकेश रोकड़े ने दी। इस दौरान उन्होंने कहा कि बीते लगभग 2 महीने से सभी उद्योग बंद थे, लेकिन अब प्रशासन द्वारा लिए गए निर्णय के कारण व्यापारी वर्ग को खुशी और आशा की एक नई लहर प्रदान हुई है। नक्कीच एक आनंदाची गोष्ट आहे की मागील जवळजवळ 2 महिन्यापेक्षा जास्त आमचा व्यापार पूर्णपणे ठप्प होता आणि यामुळे आम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम्स होते। कारण की कसं आहे, एक जेव्हा प्रतिष्ठान सुरू होतं त्याच्यामागे खूप सारे एक्सपेन्सेस असतात। जसं समजा कोणाकडं बँकेचं फंडिंग असेल तर त्याला इंटरेस्ट द्यायचं असतं, बरेचदा एम्प्लॉईज असतात त्यांना पेमेंट द्यायचं असतं, किंवा आमचे जे कमिटमेंट असतात पेमेंटचे ते असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही लग्न सराईचा ऑर्डर आम्ही घेतलेले होते, त्यावेळी लग्नाचे जे ऑर्डर होते आम्हाला ते पण आम्हाला कम्प्लीट करायचे होते। तर या अचानक लॉकडाऊनमुळे खूप जास्त त्रास झालेला आणि ह्या सगळ्या त्रासातून समजा आता आम्हाला दुकान उघडायला का न पण जास्त वेळ नाही, 2 वाजेपर्यंत मिळालं तरी आम्हाला ठीक आहे, म्हणजे काहीतरी बंदपेक्षा काहीतरी बरं झालेलं आहे। समोर नक्कीच अजून जास्त वेळ मिळेल असं अपेक्षा ठेवतो मी, आणि शासनाचा प्रशासनाचा मी धन्यवाद देतो की ॲटलिस्ट 2 महिन्यानंतर का नाही कमीत कमी दुकानं सुरू होऊन आम्ही आमच्या कामावर आलेलो। बघा, नियम आम्ही पहिले पण फॉलो करत होतो, आताही फॉलो करत आहे। व्यापाऱ्यांकडे हा नियमचा प्रॉब्लेम कधीच नव्हता, कारण की व्यापारी जेव्हा कस्टमर येतात पहिले त्यांना सॅनिटाईज करून त्यांना हात त्यांचे सॅनिटाईज केले जातात, सगळे लोक मास्क घालून राहतात, सोशल डिस्टन्सिंग ते ठेवतात, पूर्ण दुकानाला सॅनिटाईज केलेलं आहे। या सगळ्या गोष्टीची काळजी ॲज अ व्यापारी म्हणून त्यांनी नेहमी घेतलेली आणि घेत पण राहतात, कारण की त्यांना माहिती आहे की बा हे आमचे व्यवसाय आहे, इथे आम्हाला दुकान जर चाललं तर समोर आम्हाला उत्पन्न होईल आणि आम्ही दुकान चालवू शकू, त्याच्यामुळे काळजी आम्ही पूर्ण घेतो। पण काय होतं, बरेचदा मार्केटमध्ये काही जे ज्यांना गरज नाही ते लोक बाहेर फिरतात आणि एका वेळेस त्यांना असं वाटतं की माल मिळणार नाही, त्याच्यामुळे जे उगीच गर्दी करणारे लोक असतात त्यांच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो। आणि मला असं वाटतं की मध्यंतरी थोडासा रिलॅक्सनेस झाला होता, लोक मास्क पण घालायला म्हणजे बंद करत होते। तर मला असं सांगणं आहे की सगळ्यांनी, ग्राहक असेल ग्राहक किंवा दुकानदार, त्यांनी सगळ्यांनी मास्क घातलाच पाहिजे, जेणेकरून हा जो व्हायरस आहे हा इकडून तिकडे होणार नाही, हे अत्यंत आवश्यक आहे। समजा आम्ही हे जर लक्ष दिलं तर नक्कीच या कोरोनापासून आपण सगळे वाचू शकू असं मला वाटतं। नक्कीच बघा, आम्ही आमच्या जितके एम्प्लॉईज आहेत त्यांना जवळजवळ 70%पेक्षा जास्त लोकांना वॅक्सिनेशन करून घेतलेलं आहे आम्ही, परंतु प्रॉब्लेम असा आहे की वॅक्सिनचाही पण इश्यू आहे। राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा, एकी सगळी इकडे तिकडे नावं घेतात, पण आमच्याकडे लोकल लेवलला जितकी वॅक्सिन पाहिजे तितकी वॅक्सिन अवेलेबल नाही आहे। कारण की 45 वयोगटाच्या वरचे जे लोक आहेत त्यांना पण काही लोकांना फर्स्ट डोस झालेला सेकंड डोस झालेला नाही आहे, आणि 45 खाली 18 वर जे लोक आहेत त्यांना पण थोडासा वॅक्सिनचा इश्यू आहे की त्यांच्याकडे सध्या वॅक्सिनेशन बंद असल्यामुळे ते पण वॅक्सिन घेऊ शकले नाही। तर सरकारने लवकरात लवकर या वॅक्सिनेशनचा प्रोग्राम संपवावा, आणि मला वाटते भारतातले जर 60%पेक्षा जास्त ज्या दिवशी लोक वॅक्सिनेट होऊन जातील तर मला वाटते हा प्रॉब्लेम तसाच ॲटोमॅटिक कमीसा होऊन जाईल। तर अत्यंत आवश्यक आहे की मास्क सोबत सोबत वॅक्सिनेशन होणं अत्यंत गरजेचं आहे। BCN न्यूज से बातचीत करते हुए राजेश रोकड़े ने कहा कि हमारी दुकानों में कोरोना से जुड़े सभी नियमों का पालन किया जाता है। हम ग्राहकों को प्रवेश के वक्त ही सैनिटाइजर देते हैं और साथ ही उनका टेम्परेचर भी चेक करते हैं। आगे उन्होंने बताया कि हमारे यहाँ 70% कर्मचारियों का लसीकरण पूरा हो चुका है और जल्द ही सभी का लसीकरण पूरा हो जाएगा। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ तुषार हटवार, BCN न्यूज नागपुर।